आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आमच्या जे बीएसटीचे कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे त्यांच्याविषयी हा संदर्भ जास्त त्यांच्या संदर्भात हा विषय आहे. तर जे ड्रायव्हर चालक वाहक आहेत त्यांचे जे पगारवाढ होणे ही आमची पहिली मागणी आहे. तर त्यांची पगारवाढ झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे बीएससी कर्मचाऱ्यांना जे सुविधा आहेत त्या त्यांना पण मिळाल्या पाहिजेत. म्हणजे ज्यांना त्यांना फ्री मध्ये बसची जी सुविधा आहे ती त्यांना मिळाली पाहिजे. अजून जे बीएससी मधून जे रिटायरिंग कर्मचारी येत आहेत ते परत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतले जातात तर त्यांना नाही घेतलं पाहिजे. यांच्यामधूनच जे कॅपेबल आहेत शिकलेले आहेत युवक त्यांना त्या जागेवर घेतलं पाहिजे ही आमची दुसरी मागणी. तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार आझाद मैदानावर. ऍक्च्युली सुरुवात आमच्या फक्त कुटुंबापासून झाली होती. आम्ही सगळ्यांसाठीच हा उठाव केला होता. आम्हाला वाटलं एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल पण आज तुम्ही बघता इथे म्हणजे 2000 वर कर्मचारी असतील. तर हा जो यांचा प्रतिसाद आहे हा असाच आम्हाला मिळत आहे तर आमच्या सगळ्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील हा आम्हाला विश्वास आहे आणि यांचा पाठिंबा आम्हाला असेल ही आम्ही अपेक्षा करतो सगळ्यांकडून. मुख्यमंत्रींना आमच्याविषयी घ्यावाच लागेल निर्णय कारण आम्ही त्यांनी निर्णय घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आहे. माझी मुलं आज इथे बसलेली आहेत, माझी मी आहे, माझे मिस्टर आहेत. तर त्यांनी जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाही आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार.